ओके ओके मैं शंकर भोसले न्यू सायन मनपा माध्यमिक शाला सायन पूर्व बृहन मुंबई महानगर पालिका माध्यमिक शिक्षण विभागातर्फे आयोजित केलेल्या अध्यापन ताशिकेमध्ये प्रथम आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं मी सहर्ष स्वागत करीत आहे. आज दिनांक 28 सप्टेंबर रोजी आज आपण अध्यापनामध्ये मराठी विषयाचा व्याकरणाचा एक घटक म्हटला जातो तो विरामचिन्हे आपण अभ्यास करणार आहोत. विरामचिन्ह हे 9 प्रकारचे आहेत, ते मी स्क्रीनद्वारे तुम्हाला शेअर करतो. हा टॉपिक विरामचिन्ह हा टॉपिक आपण पाहणार आहोत. या विरामचिन्ह हेडलाईन खाली काही चिन्हे दिली आहेत बघा. पहिला पूर्णविला विराम, स्वल्प विराम, त्यानंतर अपूर्ण विराम, अपूर्ण विरामानंतर पुन्हा अर्धविराम, प्रश्नचिन्ह, उद्गारवाचक चिन्ह, हे चिन्ह दिलेले आहेत. हे चिन्हाचा आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत. आता सुरुवातीला आपण या ठिकाणी एक उतारा दिला आहे, एक पॅराग्राफ दिला आहे आणि तो पॅराग्राफ आपण वाचणार आहोत. आणि त्या पॅराग्राफ हा असा आहे की त्यामध्ये कोणतंही चिन्ह नाही आणि हे चिन्ह नसल्यामुळे हा पॅराग्राफचा कशाचा कशाला मेळ लागत नाही. म्हणजेच आपणाला विरामचिन्हाशिवाय कोणतेही सेंटेन्स वाक्य हे समोरच्याला परिणामकारक वाटत नाही आणि समोरच्यांना समजत नाही, त्यासाठी आपण विरामचिन्हाचा वापर करून वाक्य लिहितो. या एखादा पॅराग्राफ एखादा सेंटेन्स आपण लिहिलं आपल्या आपण लिहितो. आता बघा इथे एक उतारा दिला आहे, तो उतारा बघा. आवडले का तुला हे पुस्तक? हो, जेवल्यानंतर मी सर्व गोष्टी वाचून टाकणार आहे. जयंत म्हणाला, वडील म्हणाले, रामायण कोणी लिहिलं आहे का तुला ठाऊक? रामायणाचा लेखक हा अडाणी कोळी होता, पुढे तो मोठा ऋषी झाला कोळी होता. जयंताने मध्येच विचारलं. हो, वडील पुढे सांगू लागले, फार वर्षापूर्वीची गोष्ट. बघा, म्हणजे हे विरामचिन्हाच्या अभावी विरामचिन्ह के बगैर इस पॅराग्राफ में कोई किसी का तालमेल नहीं लगता. मतलब सामने वालों को हमने क्या पढ़ा है उस सामने वालों को कुछ समझता नहीं है और लिखने के बाद भी सामने वालों को पढ़कर भी उसका कुछ अर्थ समझता नहीं है. इसीलिए व्याकरण में और भाषा में विराम चिन्हों का बहुत बहुत बड़ा महत्व है यानी अतिशय महत्वाच विराम चिन्ह हा टॉपिक है. मतलब बघा, हा वो आवडले का तुला हे पुस्तक? हो, जेवल्यावर मी सर्व गोष्टी वाचून टाकणार आहे. बघा ह्यामध्ये बघा हे कशा प्रकारे लिहिले जा लिहिले आहे बघा अवतरचनामध्ये. आवडले का हे, आवडले का तुला हे पुस्तक? क्वेश्चन मार्क. आणि हे वाक्य आहे दुहेरी अवतरण चिन्हामध्ये आहे. कशामध्ये? दुहेरी अवतरण चिन्ह. इथं आवडल्याच्या पहिलं आणि क्वेश्चन चिन्ह क्वेश्चन मार्कच्या नंतर हे दुहेरी अवतरण चिन्ह आहे. दोन वेळा चिन्ह केले नाहीत आणि क्वेश्चन मार्क आहे. एक क्वेश्चन मार्क मध्ये म्हणजे प्रश्न विचारला आहे. हा ह्यामध्ये आवडले का तुला हे पुस्तक?
एक क्वेश्चन मार्क है, प्रश्न पूछा है, प्रश्न विचारल्यानंतर हो जेवल्यानंतर हो कोण म्हटलं तो वसंत नावाचा सॉरी जयंत जयंत हा त्यांचा मुलगा आहे, म्हणजे वडील म्हणाले त्यांना आवडले का तुला हे पुस्तक, वडील बोलले तेव्हा हो कोण बोला हो उद्गारवाचक चिन्ह आहे, कोण बोलला असं जेवल्यानंतर मी सर्व गोष्टी वाचून टाकणार आहे, हा जयंत म्हणाला म्हणजे वडिलाला म्हणाला. बघा म्हणजे हे पूर्वीच्या पॅरेग्राफमध्ये आपल्याला समजत नव्हतं, परंतु दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये आपल्याला हे समजतंय. जयंत म्हणाला म्हणाला तिथं पूर्णविराम, म्हणजे जयंत ते वाक्य तिथे संपलं. पुन्हा दुसरं वाक्य आहे, वडील म्हणाले रामायण कोणी लिहिले आहे, वडील म्हणाले स्वल्पराम रामायण कोणी लिहिले आहे, स्वल्पराम आहे का तुला ठाऊक, आहे का तुला म्हणजे तुझे मालूम आहे, है तुझे मालूम मतलब ठाऊक, तो एक यहाँ क्वेश्चन मार्क दिया है. उसके बाद आगे का देखो, रामायणाचा लेखक हा एक अडाणी कोळी होता, या ठिकाणी फुलस्टॉप आला आहे. पुढे तो मोठा ऋषी झाला, त्यानंतर फुलस्टॉप म्हणजे वाक्य थांबले, तिथं थांबल्यानंतर पुढे वाक्य कंटिन्यू चालू आहे. ऋषी झाला कोळी होता क्वेश्चन मार्क. जयंतने मध्येच विचारले कोळी होता, मतलब जयवंत को शंका आई, उसने प्रश्न पूछा कोळी होता, जयंताने मध्येच विचारले, जयंताने बीच में अपने पिताजी को सवाल किया, हो वडील कहते हैं हो, त्यानंतर वडील सांगू लागले फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. म्हणजे विरामचिन्हामुळे आपणाला एखादं वाक्य एखादा उतारा स्पष्ट समजतो आणि आपल्याला कुठं थांबायचं, हा कुठं कोणत्या वाक्यात किती थांबायचं, अर्धविराम त्यानंतर वाक्य जेव्हा संपले त्याचा पूर्णविराम आपणाला द्यायचा असतो, ते आपणाला ह्या विरामचिन्हाच्या अध्ययनातून स्पष्ट होईल. त्यानंतर बघा पुढं, विरामचिन्हाची एक साधीशी व्याख्या केलेली आहे, परिभाषेत दिलेली आहे इथं, आणि सर्व मुलांनी आता ह्या लेक्चर बरोबरच तुम्ही एक नोटबुक आणि पेन सोबत घेऊन बसायचं आहे, कारण ह्या PDF मध्ये एक एकच उदाहरण दिलेलं आहे, तुम्हाला मी एक्स्ट्रा एक दोन उदाहरण सांगणार आहे, त्यासाठी नोटबुक आणि पेन घेऊन बसा साईडला, सब लोग नोटबुक और पेन लेकर बैठिए. बघा विराम बोलताना आपण आवाजात चढ उतार करून बोलतो, आपले भाव व्यक्त करू, बोलते समय हम आवाज में उतार चढ़ाव करते हैं, और हमारा जो भाव है बोलने वो ये भाव जो है हमारे सेंटेंस व्यक्त होता है, ये दर्शाने के लिए हमें विराम चिन्ह की जरूरत पड़ती है और विराम चिन्ह आवश्यक है. बोलताना आवाजामध्ये जो चढ़ उतार होतो आणि आपला जो भाव व्यक्त करतो त्यासाठी आपल्याला विरामचिन्हाचा वापर करावा लागतो. बोलण्यातील तोच नेमका भाव लेखनामध्ये यावा आणि वाचकाला तो असे सहज समजावा म्हणून लेखनात आपण विरामचिन्हाचा उपयोग करतो. बघा विरामचिन्हाचा उपयोग कशासाठी करतो, आपण बोलताना आपला जो भाव लेखनामध्ये यावा, लेखनामध्ये लिखते समय भाव हमारा व्यक्त होना चाहिए और विराम चिन्हों के माध्यम से व्यक्त करना होना, कैसे, चिन्हों के माध्यम से, और जैसे लिखा है वैसे हमें पढ़ते समय उसी भाव से पढ़ना है, तो असे सहजपणे समजावा म्हणून लेखनात आपल्याला विरामचिन्हाचा वापर करावा उपयोग करतो. विराम म्हणजे थांबणे. बघा आता विरामचा अर्थ थांबणे, विराम म्हणजे थांबणे, म्हणजे पूर्ण विराम असो म्हणजे पूर्ण थांबणे, अर्धविराम म्हणजे थोडं थांबणे, अर्धविराम म्हणजे थोडं थांबणे आणि अर्ध वाक्य पुन्हा बोलल्या लिहिल्यानंतर पुन्हा थांबणे. आलं लक्षात, बोलताना आणि लिहिताना सेम प्रोसिजर आहे, परंतु आपण लिहिताना काय तो चिन्हाचा वापर करतो आणि बोलताना तिथे थोडं थांबतो आपण अर्धविरामच्या वेळेस, आणि जेव्हा वाक्य पूर्ण होतं तेव्हा आपण पूर्ण थांबतो तिथं, त्यानंतर थोड्या वेळाने दुसरं वाक्य. विराम म्हणजे थांबणे. मराठीत भाषेत विराम पूर्णविराम स्वल्पविराम प्रश्नचिन्ह उद्गार चिन्ह इत्यादी महत्वाची विरामचिन्ह आहेत. त्यानंतर बघा, आपण बोलताना मध्ये मध्ये थांबतो, वाचताना सुद्धा वाक्य कोठे संपते, प्रश्न कोठे आहे, उद्गार कोणता, वाक्यात कोठे व किती थांबले पाहिजे ते समजण्यासाठी जी चिन्हे वापरली जातात त्यांना विरामचिन्हे असे म्हणतात. बघा विरामचिन्हाची साधी आणि सरळ इथे व्याख्या सांगितलेली आहे. आपण बोलताना मध्ये मध्ये थांबतो, वाचताना सुद्धा वाक्य कोठे संपतो, तर वाक्य कोठे संपते, प्रश्न कोठे आहे, उद्गार कोणता, बघा उद्गार वाक्य चिन्ह कुठे द्यायचं, प्रश्नचिन्ह कुठे द्यायचं, प्रश्न बोलल्यानंतर प्रश्न लिहिताना
कुठं प्रतिचिन्ह कुठे द्यायचं हे समजण्यासाठी जी चिन्हे वापरले जातात त्यांना विरामचिन्हे असे म्हणतात. त्यानंतर बघा आता ह्या स्क्रीनवर आपल्याला विरामचिन्हाचे प्रकार दिलेले आहेत. विरामचिन्ह नाव आणि त्याचं चिन्ह, ते चिन्ह कसं आहे, चिन्ह मतलब निशान हिंदी मध्ये बोलतो ना, की उसकी निशान कशी होती. पूर्ण विराम कसा आहे बघा, नंबर एक पूर्ण विराम, पूर्ण विराम म्हणजे एक बिंदी आहे, बिंदी जैसे हिंदी में बोलतो टिकली, टिकली बोलले जातात, टिकली पण कैसे भरीव टिकली, गोल नाही, गोल टिकली अलग होता है, भरीव टिकली म्हणजे त्यामध्ये डॉट होता है, डॉट, हाँ छोटा सा डॉट देना है, मतलब दिखने लायक, सामने वालों को दिखना भी चाहिए, बराबर है, इतना भी बड़ा नहीं होना चाहिए कि दिखने के भी ज्यादा बड़ा वो नहीं होना चाहिए, मीडियम. त्याला पूर्ण विराम म्हणतात. त्यानंतर स्वल्पविराम, स्वल्पविराम म्हणजे बिंदी देने का, बिंदी के नीचे थोड़ा पूंछ करने का, उसको थोड़ा पूंछ, समझ में आ रहा है. त्यानंतर अर्धविराम, अर्धविराम मतलब जैसे कैसे कि स्वल्प विराम का चिन्ह सेम देने का वैसे, लेकिन वो स्वल्प विराम का चिन्ह देकर उसके ऊपर थोड़ी सी बिंदी लगाना है, हाँ उसको अर्धविराम कहते हैं, अर्धविराम, समझ में आ रहा है. स्वल्प विराम, स्वल्प विराम के चिन्ह किस प्रकार होता है, उसके ऊपर थोड़े ऊपर टिकली लगाना है खाली. त्यानंतर अपूर्ण विराम, अपूर्ण विराम कैसे होता है, अपूर्ण मतलब दो डॉट होता है ऊपर और नीचे, ऐसे दो डॉट, हाँ अपूर्ण विराम को हम विसर्ग चिन्ह भी कहते हैं. यहाँ पे निकाय लिखा नहीं है, मैं लेकिन आपको सुंदर बताता हूँ, अपूर्ण विराम ला विसर्ग चिन्ह सुधा मतलब जाते म्हणतात. त्यानंतर पांचवा आहे प्रश्न चिन्ह. प्रश्न चिन्ह तो आपको मालूम है, प्रश्न चिन्ह हर लैंग्वेज में होता है, हिंदी में भी प्रश्नों के बाद प्रश्न चिन्ह होता है, इंग्लिश में भी होता है, हाँ हिंदी मध्ये त्याला प्रश्न चिन्हाला प्रश्न चिन्ह बोलते, और मराठी में प्रश्न चिन्ह, इंग्लिश में क्वेश्चन मार्क कहते हैं उसको, बराबर है ना, क्वेश्चन मार्क. प्रश्न चिन्ह हा प्रश्नाच्या शेवटी दिलेला असतो आणि देतात. त्यानंतर बघा सहावा आहे उद्गारवाचक चिन्ह, उद्गारवाचक चिन्ह, आणि हे उद्गारवाचक चिन्ह कसं आहे, जसं हिंदीमध्ये आपण एखादं वाक्य लिहितो आणि वाक्य लिहिल्यानंतर हिंदी वाक्याचा पूर्णविराम कसा आहे, चरणदंड आहे, बरोबर आहे, आणि चरणदंड, चरणदंड और उसके नीचे बिंदी, हा मराठीमध्ये उद्गारवाचक चिन्ह होते, ह्यालाच मराठीमध्ये उद्गारवाचक चिन्ह असे लिहितात. चरणदंड सरळ एक लाईन द्यायची आणि त्याच्याखाली बिंदी, हे झालं उद्गारवाचक चिन्ह. त्यानंतर संयोग चिन्ह, हे संयोग चिन्ह मतलब संयोग चिन्ह किस प्रकार होता है, देखो संयोग चिन्ह हे वाक्य, मराठीमध्ये आपण एखादं वाक्य लिहितो, वाक्य व्याकरणामध्ये सामाजिक शब्दातील प्रत्येक दोन पदांमध्ये अंतर दर्शवण्यासाठी आपल्याला संयोग चिन्हाचा वापर केला जातो, हे संयोग चिन्ह अशा प्रकारचे असतात. त्यानंतर एकेरी अवतरण, अवतरण चिन्ह उसीमे दो टॉपिक है, दो भाग है, एक एकेरी अवतरण और दूसरा दोहेरी अवतरण, तो ये तो हम आगे देखने वाले हैं. चलो आगे का पेज खोलो, और सब लोग अपनी एक नोटबुक लेकर बैठना है, पेन साथ लेना है, कि मैं आपको यहाँ एक एक उदाहरण दिया है तो मैं आपको एक एक्स्ट्रा और उदाहरण देने वाला हूँ. चलो पूर्ण विराम, देखो पूर्ण विराम किसे कहते हैं, देखो यहाँ पहला पूर्ण विराम का पहला टॉपिक है अपना पूर्ण विराम. देखो ये पूर्ण विराम इस प्रकार होता है, देखो ये कंस में दिया ना पूर्ण विराम, आप कंस ऐसा नहीं देना है, कंस में आपको दिखाया करेंगे आप आगे उधर करेंगे नहीं, खाली ये बीच की जो बिंदी है वैसे ही लगाना है. देखो पूर्ण विराम क्यों देता, वाक्य पूर्तीची व्याख्या बघा, वाक्य पूर्ण झाले आहे हे समजण्यासाठी पूर्ण विराम वापरतात. हे वाक्य संपलं बरोबर आहे तेव्हा पूर्ण विराम म्हणजे वापरतात, त्या पुढे जो पूर्ण विराम दिलेला आहे हा तर त्याला इंग्लिशमध्ये फुल स्टॉप म्हणतात, मराठीमध्ये पूर्ण विराम म्हणतात. हे पूर्ण विराम आपण लक्षात ठेवायचे आहे, सॉरी हे पूर्ण विराम म्हणतात, हे वाक्य आहे इथं पण बिंदी दिलं आणि त्याला उदाहरण दिले बघा. उदाहरणार्थ मी दररोज शाळेत जातो, बरोबर आहे, हे वाक्य आहे ना, वाक्य आपलं संपलं, मी दररोज शाळेत जातो, जातो वाक्य संपलं,
त्यानंतर आपलं पुढे बोलायचं आहे का? नाही, आम्हाला तेवढंच वाक्य बोलायचं आहे, तेवढंच वाक्य लिहायचं आहे. म्हणून आपण काय करतो, वाक्य पूर्ण झालं की तिथं आपण फुलस्टॉप देतो. जातो ज्या पुढे फुलस्टॉप दिलाय तिथं वाक्य संपलं. आपण जेव्हा वाक्य एखादं लिहितो आणि तिथंच थांबतो, पूर्णपणे थांबतो, पूर्ण विराम याने पूर्ण थांबतो, त्यानंतर आपण पुढे लिहित नाही, तेव्हाच पूर्ण विराम द्यायचा आहे. अगर पुढे आपल्याला लिहायचं असेल तर तिथे कोणते चिन्ह द्यायचे तुम्हाला मी तिथे येते स्वल्पविराम, आणि त्यानंतर जेव्हा आपण थांबतो तेव्हा येते पूर्णविराम. परंतु आपण इथंच थांबायचं आहे. मी दररोज शाळेत जातो तिथं येणार पूर्णविराम, पूर्ण थांबलोय. त्यानंतर अजून एक उदाहरण घ्या, मी तुम्हाला एक्स्ट्रा उदाहरण सांगतो बोललो ना, तर अजून दुसरं उदाहरण घ्या. मला दुसरं उदाहरण, मला आई आवडते, मला आई आवडते, मुझे माँ बहुत प्रिय है. हां, मला आई आवडते या ठिकाणी तुम्ही पूर्णविराम द्या, आवडते या ठिकाणी. त्यानंतर अजून एक वाक्य घ्या, तो घरी गेला, तो घरी गेला, पूर्णविराम द्या. त्यानंतर अजून एक घ्या चौथं, संगीताने फुले आणली, संगीताने फुले आणली, फुलस्टॉप द्या, पूर्णविराम द्या, वाक्य संपलं. त्यानंतर दुसरं विरामचिन्हाचा घटक आहे अर्धविराम, 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 वाक्य से ही अर्थ निकलत आहे. अर्ध मतलब आधे, विराम मतलब रुकना, आधे पे रुकना, अर्धविराम मतलब मराठीमध्ये मध्येच थांबणे, मध्येच थांबणे. परंतु वाक्य अजून पुढे बोलायचं आहे आपल्याला, अर्धविराम देऊन पूर्णविराम झाला का? पूर्णविराम झाल्यावर नंतरच वाक्य आपलं संपतं. अर्धविराम मतलब मध्ये आपल्याला थांबतोय तेव्हा चिन्ह द्यायचं, त्यानंतरच पूर्ण वाक्य केल्यानंतर पुन्हा चिन्ह दुसरे येते. म्हणजे हे अर्धविराम ह्या प्रकारच्या वाक्यामध्ये दोन चिन्ह येतात. कोणती? किती चिन्ह येतात? दोन. कोणती? अर्धविराम आणि शेवटी पूर्णविराम. बघा इथं दोन छोटे छोटे वाक्य उभ्यान्वयाने जोडतात तेव्हा हे चिन्ह वापरतात. बघा, दोन छोटे छोटे वाक्य जोडते समय हमें इस अर्धविराम का उपयोग करना पड़ता है. दोन छोटे वाक्य जोडताना मध्येच जेव्हा आपण थांबतो तेव्हा अर्धविराम वापरतात. बघा इथे उदाहरण दिलेलं आहे. उदाहरणार्थ गड आला पण सिंह गेला. बघा, गड आला, गड आला, इतने पे रुके क्या हम लोग? नहीं, आगे भी हमने पढ़ा, हमने लिखा है ना, हमें बोलना है. तो पूर्ण पुढे पण आपण लिहायचं आहे. गड आला म्हणजे तिथं आपलं वाक्य अपूर्ण आहे, म्हणून आपण त्याला अर्धविराम, अर्धविराम म्हणजे अर्ध चिन्ह देतोय. तिथं गड आला, तिथं अर्धविराम दिला, आणि त्यानंतर पूर्ण पण सिंह गेला, तिथं आपला फुलस्टॉप, म्हणजे वाक्य तिथे संपलेलं आहे. बघा, त्यानंतर दोन छोटी वाक्य उभयन्वयाने जोडताना अर्धविराम वापरतात ही परिभाषा झाली आणि हे उदाहरण. आता दुसरं उदाहरण मी तुम्हाला अजून सांगणार आहे, ते लिहून घ्या. त्याने खूप प्रयत्न केला, पुन्हा अर्धविराम द्या, त्यानंतर लिहा परंतु शर्यत हरला, हरला, त्यानंतर पूर्णविराम येणार, म्हणजे फुलस्टॉप या, म्हणजे इथं दोन चिन्ह आले. त्याने खूप प्रयत्न केला, अर्धविराम, आणि त्यानंतर पर्यंत शर्यत ठरला, परंतु शर्यत हरला, फुलस्टॉप. त्यानंतर दुसरं उदाहरण घ्या. ढग खूप गरजत होते, आपको लिखना आता है कि नहीं? फटाफट लिख लो बेटा. ढग खूप गरजत होते, अर्धविराम, त्यानंतर पण पाऊस मात्र आला नाही, पण पाऊस मात्र आला नाही. बस दो ही उदाहरण काफी है हमको कंप्लीट करना है. त्यानंतर बघा, अर्धविराम के बाद तीसरा विराम चिन्ह है स्वल्प विराम. यहाँ पे चलो किट पे अपने इसमें अपूर्ण विराम है, तो अपूर्ण विराम देखेंगे. चलो अपूर्ण विराम, तो अपूर्ण विराम ये जो है कैसा होता है, वाक्याच्या शेवटी तपशील द्यायचा असल्यास अपूर्ण विराम वापरावा. तीन नंबर का कौन सा है? अपूर्ण विराम. त्याला आपण विसर्ग चिन्ह सुद्धा म्हणतो, उसे विसर्ग चिन्ह भी कहते हैं. उसको ब्रॅकेट में लिखो, अपूर्ण विराम, विसर्ग चिन्ह.
तो अपूर्ण विराम कैसे होता है, देखो ये चिन्ह दिया है सामने, मैंने जो कहा ना पहले भी आपको, दो चिन्ह होते ऊपर और नीचे, वो इसकी परिभाषा क्या है, वाक्य के शेवटी तपशील द्यायचा असल्यास अपूर्ण विराम वापरावा, वाक्याचा तपशील देण्यासाठी, देखो ये वाक्य कहना है हमें उसका तपशील देना है, तो उसके पहले अपूर्ण विराम वापरतात। बघा उदाहरणार्थ तो पुढील उदाहरणे सोडवा, हाँ उसके आगे तपशील देना है, वो देने के पहले सोडवा के बाद, और जो आगे बोलना है हमें तपशील देने के पहले हमें ये अपूर्ण विराम का उपयोग करते हैं। हाँ अजून एक उदाहरण दिया, तो मैं तुम्हारा सांगतो बघा, उदाहरण दुसरे हे पहिले उदाहरण, आता दुसरे उदाहरण घ्या, उदाहरण मुख्य ऋतु तीन आहेत, लिहिलं मुख्य ऋतु तीन आहेत, मुख्य ऋतु तीन है, लेकिन आपको मैं हिंदी में बोल रहा हूँ लेकिन आपको मराठी में लिखना है, मराठीत लिहा तुम्ही, मुख्य ऋतु तीन आहेत, आहेत के बाद ये इस प्रकार का चिन्ह लगाओ, लगाया मुख्य ऋतु तीन आहेत, त्यानंतर हे दोन डॉट द्या म्हणजे विसर्ग चिन्ह द्या, अपूर्ण विराम द्या, त्यानंतर त्याच्या पुढे लिहा उन्हाळा पावसाळा हिवाळा, देखो मतलब ये उन्हाळा पावसाळा हिवाळा ये तीन शब्द लिखना है, लेकिन लिखते समय आपको एक चिन्ह का उपयोग करना है, मालूम है ना ये चिन्ह कौन सा होता है, स्वल्प विराम, थोड़ा रुके हैं ना हम, उन्हाळा पावसाळा हिवाळा तीनों शब्द के बाद में रुके हैं हम लोग, मतलब तीनों शब्द एक ही ऋतु के समान शब्द है, मतलब एक समान एक जाति के तीनों समान अलग, तीनों अलग अलग शब्द है, मतलब उन्हाळ्याच्या नंतर स्वल्प विराम द्या, पावसाळ्यानंतर स्वल्प विराम द्या, आणि हिवाळ्यानंतर काय येणार फुस्टॉप, म्हणजे वाक्य संपलं ना तिथे आपलं, म्हणजे हिवाळ्यानंतर फुस्टॉप येणार, बघा वाक्य अशा पद्धतीने लिहिले का, बघा मुख्य ऋतू तीन आहेत, पूर्ण अपूर्ण विरामाचे चिन्ह, त्यानंतर उन्हाळा स्वल्पराम पावसाळा स्वल्पराम, स्वल्पराम मतलब स्वल्पराम चिन्ह जो मैंने बताया आपको ऐसे लिखना है, क्योंकि स्वल्पराम अभी तक नहीं पढ़ा, आगे आएगा स्वल्पराम, स्वल्पराम और पावसाळे के बाद स्वल्पराम, हिवाळे के बाद फुल स्टॉप मतलब पूर्ण विराम, वाक्य खत्म हुआ, आपको आपका वाक्य खत्म हुआ। एक उदाहरण बस, किंवा आपणाला गणिताचे एखादं उदाहरण देते वेळेस पण आपणाला अपूर्ण विराम विसर्ग चिन्ह वापरत असतो, म्हणजे कसं पुढील उदाहरण मी सांगतो तुम्हाला, पुढील पर्याय क्रमांक चौकटीत लिहा, हे वाक्य आहे, हे उदाहरण घ्या, पुढील पर्याय क्रमांक चौकटीत लिहा, हे वाक्य लिहिल्यानंतर अपूर्ण विराम द्या चिन्ह, म्हणजे हे विसर्ग चिन्ह द्या, त्यानंतर पुढील पर्याय क्रमांक चौकटीत लिहा, आणि कुठले ते सांगायचे आपल्याला ना, नंतर अपूर्ण विरामानंतर हे सांगायचं आहे ते लिहायचे, कुठले कुठले लिहायचे चौकटीमध्ये, त्याच्या पुढे सरळ चार स्वल्पविराम सहा स्वल्पविराम आठ, त्यानंतर 10, 10 नंतर फुल स्टॉप द्या, संपलं हे दोन उदाहरणं, म्हणजे तुम्हाला हे दोन उदाहरणं मी एक्स्ट्रा दिलेले आहेत अपूर्ण विरामाचे। चला त्यानंतर चौथं स्वल्पविराम, बघा स्वल्पविराम केव्हा देतात, बघा स्वल्पविरामाचं चिन्ह पहा तुम्ही, पाहिलं हे स्वल्पविरामाचं चिन्ह, त्यानंतर बघा त्याची व्याख्या, एकाच जातीचे शब्द लागोपाठ आल्यास हे चिन्ह वापरतात, बघा एकाच जातीचे शब्द लागोपाठ आल्यास हे चिन्ह वापरतात, म्हणजे आपणाला मी ह्या अगोदर एक उदाहरण सांगितले, बघा मुख्य ऋतू तीन आहेत, त्याच्या पुढे अपूर्ण विरामाला, त्यानंतर एका जाती शब्द वापरले ना आपण तीन, कोणते उन्हाळा पावसाळा हिवाळा, हे एका जातीचे म्हणजे सीझनचे शब्द आहेत, ऋतू जे आहेत परंतु वेगळे आहेत, एका जात एकच आहे त्याची, म्हणून एका जातीचे शब्द वापरता वेळेस हे स्वल्पविराम वापरतात, उन्हाळा स्वल्पविराम वापरले ना आपण, उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा, हा परंतु हिवाळ्याच्या पुढं आपण स्वल्पविराम देणार नाही, त्याला का देणार नाही, कारण आपले तेथे स्वल्प जाती शब्द संपले आणि हिवाळ्यापेक्षा आपलं वाक्य संपलं, पूर्णपणे थांबतो आपण, म्हणजे हिवाळ्यानंतर त्याचा पुनर्विराम येणार, बघा
म्हणून इथे एक उदाहरण दिलेलं आहे बघा, ते मी तुम्हाला पाठ सांगितलं, पण सध्या उदाहरण समोर दिलेलं बघा. उदाहरणार्थ इथे उदाहरण दिले बघा. हा, अजून एक परिभाषेचे दुसरे वाक्य आहे, एकाच जातीचे शब्द लागोपाठ आल्या सेचेन वापरतात, किंवा बघा हाक मारून काही सांगताना नावापुढे संबोधनापुढे वापरतात. बघा, हाक मारून काही सांगताना सुद्धा आणि संबोधनापुढे सुद्धा हे स्वल्पविराम चिन्हे वापरतात. बघा इथे उदाहरण दिले, बघा एकाच जातीचे शब्दाचे उदाहरण दिले. बघा इथं उदाहरण एक, गंगा यमुना, गंगा कॉमा कॉमा मतलब हिंदी इंग्लिश मध्ये कॉमा म्हणतात, मराठी मध्ये स्वल्पविराम. गंगा स्वल्पविराम यमुना, स्वल्पविराम सरस्वती, स्वल्पविराम कावेरी, स्वल्पविराम गोदावरी ह्या भारतातील नद्या आहेत. नाही तर पुढं आहेच्या पुढं पूर्ण विराम म्हणजे वाक्यात तिथं संपलेलं आपलं. म्हणजे इथं ह्या उदाहरणामध्ये दोन प्रकारची चिन्हे आपण वापरली आहेत, कोणते? स्वल्पविराम आणि पूर्णविराम, बरोबर आहे. केव्हा केव्हा दोन तीन प्रकारची, चार प्रकारची सुद्धा उदाहरण एका वाक्यामध्ये विरामचिन्हाचा वापर आपल्याला करावा लागतो आणि करतात. बघा, गंगा स्वल्पविराम यमुना, स्वल्पविराम सरस्वती, स्वल्पविराम कावेरी, स्वल्पविराम गोदावरी ह्या एकाच जातीचे शब्द आहेत, म्हणजे नद्यांचीच नावं आहेत ना सर्व, त्यामुळे आपण तिथं स्वल्पविराम वापरतो. त्यानंतर पृष्ठावरण दिलेलं आहे. त्यानंतर दुसरं उदाहरण, श्यामल पुस्तक दे. बघा, श्यामल स्वल्पराम, श्यामल थोडं थांबतो ना आपण. हा, श्यामल सॉरी नाही, श्यामल पुस्तक दे. हाक मारून सांगताना नावापुढे संबोधन वापरतो. बघा, म्हणजे इथं हाक मारले ना आपण, श्यामल पुस्तक दे. हाक मारणं मतलब आवाज देणार, जसं का आवाज दिया ना, श्यामल पुस्तक दे. गोपाल खडू दे, बरोबर आहे. म्हणजे हे हाक मारून सांगते वेळी सुद्धा ह्या स्वल्पविरामाचा वापर केला जातो. स्वल्पविराम आणि अर्धविराम मध्ये अंतर आहे, लक्षात ठेवा. जिथं स्वल्पविराम वापरला आहे तिथं स्वल्पविरामच वापरा, जिथं अर्धविराम वापरायची गरज आहे तिथं अर्धविराम वापरा. अर्धविराम कसा आहे, त्या स्वल्पविरामच्या वर टिकले आहे, उसके माथे पे बिंदी आहे त्याच्यावरती, त्याला अर्धविराम म्हणतात. आणि हा आहे स्वल्पविराम, बरोबर आहे. त्याच्यावरती बिंदी नाही, स्वल्पविराम असा आहे. स्वल्पविराम केव्हा वापरतात, की हाक मारून जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला सांगायची आहे, एखादे संबोधन करायचे आहे, तेव्हा आपण स्वल्पविराम वापरतो. श्यामल पुस्तक दे. हा, त्यानंतर ह्याची आपणाला अजून काही उदाहरण तुम्हाला मी सांगतो. बघा, अजून जसं अजून एखादं तुम्हाला मी संबोधनाचं एक उदाहरण सांगतो, तुम्ही लिहून घ्या. महाराज मला माफ करा. बघा, महाराज, त्यानंतर स्वल्पराम येणार, म्हणजे संबोधन केलं ना, मला माफ करा. कोण म्हणतोय? आरोपी बोलतोय, म्हणजे कोण तर समोरचा माणूस बोलतोय, महाराज मला माफ करा. महाराजानंतर स्वल्पविराम येणार, मला माफ करा, त्यानंतर पूर्णविराम येणार, बरोबर. हे तुम्हाला मी एक्स्ट्रा उदाहरण सांगितलं, 3 नंबरचं उदाहरण. त्यानंतर अजून एखादं उदाहरण घेता, त्यानंतर घ्या उदाहरण, शिकारी पुन्हा गेला, शिकारी पुन्हा गेला, स्वल्पराम जाळे पसरवले आणि बाजूला जाऊन बसला. इथे येणार पूर्णविराम. वाक्य मोठं आहे थोडं. शिकारी पुन्हा गेला, शिकारी पुन्हा गेला, स्वल्पविराम जाळे पसरवले आणि बाजूला जाऊन बसला. जाळे पसरवले आणि बाजूला जाऊन बसला. बसल्याच्या तिथं पूर्ण विराम द्यायचा, वाक्य संपलेलं आहे. बस, तुम्हाला त्यानंतर पुढील आपण टॉपिक बघणार आहोत. स्वल्पविरामानंतर 5वा आहे प्रश्नचिन्ह. बघा, प्रश्नचिन्ह हे हमने मतलब सबको ध्यान दे, मतलब सबसे सबको ध्यान में है, मतलब सबको परिचित है प्रश्न चिन्ह के बारे में, बराबर है. क्योंकि हम परीक्षा में अक्सर प्रश्न पढ़ते हैं, प्रश्न के बाद में चिन्ह दिया जाता है, उसको हम इंग्लिश में भी उसको क्वेश्चन टैग प्रश्नार्थ प्रश्न क्वेश्चन
प्रश्न कैसे लगाना है ये भी सीखा है। मतलब प्रश्न चिन्ह के, चिन्ह के बारे में हम लोग सब परिचित है, पूर्ण विराम अर्ध विराम ये क्या है। कहीं कहीं हमको लिखते समय देना पड़ता है, हम लेकिन देते नहीं है, ऐसे हम लिखते हैं बराबर है। लेकिन जब शुद्ध लेखन बोला जाता है ना, शुद्ध लेखन, हाँ शुद्ध लेखन आचार्य वेळी बघा, काही काही मुलं असे असतात की मराठीमध्ये, मराठी विषयामध्ये, हिंदी विषयामध्ये एकदम 100 पैकी 98 मार्क पाडायचे, पाडणारे मुलं असतात। म्हणजे जे 20 मार्क आहेत ना आपले, म्हणजे तुम्हाला तोंडी द्यायचे, त्याच्या पूर्वी असं प्रकार नव्हता तोंडी द्यायचं, तिथं काय होतं की पूर्ण 100 पैकी 100 लिहा येऊनच पाडायचे लागत होते। म्हणजे अशा ठिकाणी काय केलंय, काय 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 मुलांचं असं लेखन होतं की जिथं पूर्ण विराम आहे तिथं पूर्ण विराम, जे वाक्य जिथं अर्धविरामची आवश्यकता आहे तिथं अर्धविराम, म्हणजे असं लेखन त्यांचं असायचं। और ऐसे बच्चे लिखते हैं उसको शुद्ध लेखन बोलते हैं, और वैसे लिखने के बाद भी नंबर आपको कोई भी आपका कट नहीं कर सका, मतलब पूर्ण विराम के साथ इन चिन्हों के साथ आपको लिखना पड़ता है, आंसर लिखते समय चिन्हों का उपयोग करना पड़ता है। मतलब इतना प्रश्न चिन्ह है, वाक्यात प्रश्न विचारला असेल तर वाक्याचे छोटे हे चिन्ह वापरतात। हाँ वाक्यात प्रश्न विचारला असेल तर जब प्रश्न पूछते समय ये चिन्ह का उपयोग किया जाता है। यहाँ उदाहरण दिया, देखो प्रश्न चिन्ह देखो कैसा है, ये आपको पता होगा। उदाहरणार्थ तू कोठे गेला होतास, प्रश्न है, प्रश्न विचारला है, प्रश्न चिन्ह दिला, तू कोठे गेला होतास, आप कहाँ गए थे, तो मैं तू कहाँ गया था, कुठे गेला होतास, बरोबर प्रश्न चिन्ह। जी हिंदीत जर विचारला तरी प्रश्न चिन्ह द्यावा लागतो, प्रश्न विचारला मराठीत विचारलं तरी प्रश्न चिन्ह द्यावा लागतो, म्हणून वाक्याच्या शेवटी दिलेला द्यावा लागतो आणि दिलेला असतो। बघा त्यानंतर अजून एखादं उदाहरण घ्या, तुमच्या हातात काय आहे, दुसरं उदाहरण तुम्ही लिहू शकता, तुमच्या हातात काय आहे, क्वेश्चन मार्क लगाओ, प्रश्न चिन्ह द्या, नंतर तुमच्या हातात काय आहे। अजून एखादं उदाहरण घ्या, तुझे नाव काय आहे, प्रश्न चिन्ह द्या, बरोबर आहे। प्रश्न चिन्ह म्हणजे आपण सरळ सरळ ओळखतो की शेवटी दिलेला असतो, प्रश्न चिन्ह हा शेवटी येतो, तुझे नाव काय आहे, हे झालं प्रश्न चिन्ह। त्यानंतर पुढे उद्गार वाचक चिन्ह, देखो ये उद्गार वाचक चिन्ह, उद्गार वाचक चिन्ह इस प्रकार होता है कि आपको सबको मालूम है, उद्गार वाचक चिन्ह को इंग्लिश में एक्सक्लेमेटरी मार्क कहते हैं। हाँ हिंदी में उद्गार वाचक चिन्ह को भी उद्गार वाचक ही कहते हैं, उद्गार वाचक चिन्ह इंग्लिश में तो एक्सक्लेमेटरी मार्क म्हणतात। त्यानंतर ह्या उद्गार वाचक चिन्हाची व्याख्या म्हणजे त्याची माहिती केव्हा वापरतात ते तो सांगितलेलं आहे। बघा आपण सुरुवातीलाच परिभाषा सांगताना, विरामचिन्हाची माहिती सांगताना आपण बोललो होतो की मनातील भावना व्यक्त करणाऱ्या शब्दाच्या शेवटी हे चिन्ह वापरतात। देखो आमच्या मनातील भावना, इमोशनल, आमच्या मनामधील इमोशनल म्हटलं भावना व्यक्त करते समय, कैसे व्यक्त करते हैं, लिख कर व्यक्त करते समय, लिखते समय हमें इन चिन्हों का उपयोग करते हैं। अगर लिखता ना बोलता ना काही लिहिणं गरजेचं आहे का, बोलता ना सुद्धा आपण असं बोललं पाहिजे की तिथं थोडं थांबलं पाहिजे, उद्गार काढलं पाहिजे, उद्गार इमोशनल उद्गार। और ये अलग अलग शब्द है, उद्गार वाचक के अलग अलग, इमोशनल के अलग अलग शब्द है, बराबर है। अगर देखो यहाँ पे उदाहरण दिया है कसं क्यों वहां पर, उदाहरणार्थ बाप रे केवड़ा मोटा हा हत्ती, बाप रे, बाप रे मतलब ये आपको बोलते समय ही ध्यान में आया होगा, मराठी में बगा बाप रे म्हणजे बाप रे म्हणजे घाबरना, घाबरलेल्या अवस्थेत भीती जेव्हा आपल्याला वाढते हृदयामध्ये, तेव्हा आपण म्हणतो की बघून जेव्हा आपण आश्चर्यचकित होतो तेव्हा आपण म्हणतो बाप रे केवड़ा मोटा हाथी, बाप रे ह्या शब्दापुढे उद्गार काढले ना, आपल्या तोंडातून उद्गार निघाले, कुठलं डरावना उद्गार आहे, म्हणजे घाबरलेल्या अवस्थेत म्हणजे आश्चर्यचकित झालो आपण, बाप रे म्हणजे बाप रे, ह्याच्या नंतर उद्गारवाचक चिन्ह केवढा मोठा हत्ती। त्यानंतर बघा
तुम्हाला अजून पण काही उदाहरण येतं, असं पण आपण उदाहरण देऊ शकतो. बघा, अहो हो किती मोठी जखम आहे ही, आ हो हो ये भी उद्गारवाचक शब्द है, और उसके आगे उद्गारवाचक चिन्ह देऊन किती मोठी जखम आहे ते आपण असं लिहू शकतो. त्यानंतर अजून अजून एखादं उदाहरण, तिसरं उदाहरण लिहा. वा छान चित्र आहे, वा अब किसी को अगर शाबाशी देते समय अगर उसके आनंद का अगर उद्गार निकलते तो हम उसको कहेंगे वाह. वाह मतलब डबल वो लिखो, वाह उसके आगे उद्गारवाचक चिन्ह द्या. त्यानंतर छान चित्र आहे, त्यानंतर बघा कुठलं येते वाक्य संपले, आपलं वाक्य संपल्यानंतर कुठले चिन्ह देणार, छान चित्र आहे, त्यानंतर आपण पूर्ण विराम देणार आणि उद्गारवाचक चिन्ह केव्हा देणार, वा वा उद्गारवाचक चिन्ह द्या, त्यानंतर छान चित्र आहे इथं फर्स्ट ऑफ द्या. म्हणजे आपल्या मनातील भावना व्यक्त करताना आपण हे उद्गारवाचक चिन्ह देतो. आणि बघा उद्गारवाचक शब्द कोणते कोणते आहेत हे पण आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. हा आपण असं म्हणत नाही की बघा बापरे छान चित्र आहे, बरोबर आहे, कारण एखाद्याला आपण ते त्याचं कौतुक करतोय त्यावेळेला बापरे हा शब्द वापरणार नाही आपण, बरोबर आहे. उद्गारवाचक शब्द सुद्धा वेगवेगळे आहेत, आनंदाच्या वेळेस, दुःखाच्या वेळेस, जब भयानक परिस्थिती घाबरता जेव्हा आपण घाबरतो, घाबरून जेव्हा आपण शब्द तोडतो निघतो ते वेगवेगळे शब्द आहेत, हे आपल्याला शब्द सुद्धा लक्षात ठेवायचे आहेत. म्हणून वा म्हणजे आपण एखादं कौतुक करतोय, वाह हिंदी मध्ये जशा बोलतो वाह लिखते ना, वाह कितना चित्र अच्छा आहे असे लिखते ना आप लोग, वाह उद्गारवाचक चिन्ह चित्र कितना अच्छा आहे, तो ये तर आपण पुष्टॉप द्यायचे. त्यानंतर तुम्हाला तर सांगितले हे आपण, बाप रे किती मोठा साप, बाप रे उद्गारवाचक चिन्ह किती मोठा साप, किती मोठा साप, साप याने स्नेक, सापच्या पुढे पुष्टॉप द्या. त्यानंतर अजून एखादं उदाहरण मी तुम्हाला सांगतोय, आहा किती सुंदर धबधबा, मतलब हा मतलब एकदम आपण खुश, एकदम खुशी खुशी के मारे जब हमें बहुत आनंद होता है, आनंद होता है तब हम ये उद्गारवाचक शब्द चिन्ह हमें लिखना पड़ता है और लिखा जाता है, हा हा ऐसा लिखना है. देखो तो उद्गारवाचक चिन्ह देना है, त्यानंतर पुढे किती सुंदर धबधबा, कितना सुंदर धबधबा यानी नहर, ऐसा क्या बोलतो हिंदी में धबधबा, तो ऐसा अपना लिहायचा आहे किती सुंदर धबधबा. त्यानंतर सुद्धा एस्टिमेटेड चिन्ह द्या, पुस्तक त्यानंतर पुस्तक येणार. हा अशा प्रकारे उद्गारवाचक चिन्हाचं तुम्हाला सांगितलं आहे. त्यानंतर त्याचा पुढचा टॉपिक आहे अवतरण चिन्ह. कोणतं आहे अवतरण चिन्ह, बघा वेळ कमी होत चाललेली आहे आपली, संपलं पाहिजे. आता अवतरण चिन्हामध्ये दोन प्रकारची चिन्ह आहेत, एक आहे एकेरी अवतरण चिन्ह, दुसरं आहे दुहेरी अवतरण चिन्ह. बघा आता एकेरी अवतरण चिन्ह कसे घेतात, बघा इथं लक्षात ठेवा. पहिल्या कॉलरमध्ये एकेरी अवतरण चिन्ह देखो, एक एक चिन्ह दिया आहे, उसके माथे पे होता है ऐसे साइड में, दुसरे में दुहेरी अवतरण चिन्ह. देखो आगे, एखाद्या शब्दावर जोर देताना किंवा दुसऱ्याचे मत सांगताना, एखाद्या शब्दावर जोर देताना म्हणजे एखाद्या शब्द पर जब हम जोर देकर पडते है सांगताना किंवा दुसऱ्याचे मत सांगताना किंवा दुसऱ्याचे मत उसका मत क्या है ते हम कहने के लिए अवतरण चिन्ह का उपयोग करते है. देखो उदाहरण दिया आहे तर उदाहरण काय दिले बघा, उदाहरणार्थ गांधीजीने चले जाओ ही घोषणा दिली. बघा एखाद्या शब्दावर जोर देतात किंवा दुसऱ्याचे मत सांगतात, दुसऱ्याचे मत सांगतो ना आपण इथं, आता गांधीजीचे मत सांगतोय आपण, हा
आणि दुसऱ्याचे मत सांगताना किंवा एखाद्या शब्दावर जोर देताना, दोन हे परिभाषेचा, दुसऱ्याचे मत सांगता वेळेस किंवा एखाद्या शब्दावर जोर देताना, बघा इथं गांधीजीचे मत सांगतो ना आपण, गांधीजीने चले जाव ही घोषणा दिली, म्हणून कुठल्या शब्दावर जोर दिलाय, चले जाव, चले जाव याला सिंगल अवतरण येणार, ही घोषणा दिली, दिलेच्या नंतर तर आपलं पुष्टविराम आहे, पूर्णविराम आहेच, बरोबर आहे. सिंगल अवतरण कधी द्यायचं, एखाद्या शब्दावर जोर देताना किंवा दुसऱ्याचे मत सांगताना, गांधीजीचे मत सांगितले ना चले जाव, आणि त्या शब्दावर जोर दिलाय पण चले जाव, त्याला पण सिंगल अवतरण चिन्ह द्यायचं आहे. आणि सिंगल अवतरण चिन्हाच काही उदाहरण, ठीक आहे एक उदाहरण घ्या, त्यानंतर तुम्हाला तुम्हाला एखादं उदाहरण अजून सांगू सिंगल अवतरण चिन्हाच. हा बघा, त्यानंतर अजून आहे एखाद्या शब्दावर जोर देताना पण सिंगल अवतरण चिन्ह दिलं. अजून एक उदाहरण घ्या, दौलताबादचे जुने नाव, दुसरं उदाहरण दौलताबादचे, दौलताबादचे, दौलताबाद हे गाव का नाम है, दौलताबादचे शहर का नाम है, दौलताबादचे जुने नाव देवगिरी असे होते, बरोबर आहे. इथं कुठल्या ह्याच्यावर आपणाला बोध जोर दिलाय, एखाद्या शब्दात जोर देतात म्हणजे देवगिरी, देवगिरी हे सिंगल अवतरण घेतले आहे, बरोबर, सिंगल अवतरण देवगिरी घ्या, दौलताबादचे जुने नाव देवगिरी असे होते, आणि पुष्टव द्या. त्यानंतर अजून अजून एक उदाहरण, एखाद्या शब्दावर जोर देताना म्हणजे बघा, ययाती हे पुस्तक वि स खांडेकर यांनी लिहिले आहे, तर ययाती ह्या शब्दाला, ययाती ही कादंबरीचे नाव आहे, याच्यावर आपण जोर दिलाय ना, म्हणजे त्याला सांगाय त्याबद्दल बोलतोय आपण, ज्यात त्याच्यावर ट्रेस देतोय, म्हणून त्याला ते शब्द सिंगल अवतरण चिन्हात लिहायचं आहे, ययाती हे पुस्तक, हे पुस्तक वि स खांडेकर यांनी लिहिले आहे, वि स खांडेकर हे लेखकाचं नाव आहे, वि स खांडेकर यांनी लिहिले आहे. त्यानंतर दुहेरी अवतरण चिन्ह बघा, दुहेरी अवतरण चिन्ह बोलण्याच्या तोंडाचे शब्द दाखवताना हे शब्द वापरतात, बोलण्याच्या तोंडचे शब्द दाखवताना हे शब्द वापरतात, शरद म्हणाला मी सहलीला येईल, क्वामा शरद म्हणाला क्वामा, ते बोलणाऱ्याचे तोंडचे शब्द मी सहलीला येईन, हे डबल अवतरण चिन्ह मात आहे. उसके बाद आगे संयोग चिन्ह, दोन शब्द जोडताना संयोग चिन्ह वापरतात, ओळीतील शेवटचा शब्द जर जोडावा लागत असेल तर त्याचे दोन भाग करताना संयोग चिन्ह वापरतात, दोन शब्द जोडताना बघा, आई वडील संयोग चिन्ह उदाहरण दिले बघा, आई वडील, भाऊ बहीण, हा, तर अशा वेळेला हे शब्द वापरतात संयोग चिन्ह. हा त्याचे उदाहरणार्थ रामकृष्ण, राम आणि कृष्ण एक दुसरं उदाहरण आहे, राम मध्ये संयोग चिन्ह कृष्ण, गंगा यमुना, गंगा यमुना सर्वप्रथम, विद्यार्थी भांडार, हा त्याच्या ठिकाणी हे संयोग चिन्ह वापरायचं आहे, दोन शब्द जोडताना संयोग चिन्ह वापरतात, ओळीतील शेवटचा शब्द जर तोडावा लागत असेल तर समजा पोएम की पंक्ती लिखते है, अगर जो पढ़ने के बाद में अगर शब्द कट हो जाता है, आधा शब्द हमें आगे लिखना पड़ता है, तो पढ़ने के एंड में इधर संयोग चिन्ह देना पड़ता है और अगला शब्द हमें आगे लिखना पड़ता है, तो अशा वेळेला सुद्धा संयोग चिन्ह वापरले जातात. त्यानंतर बघा अपसारण चिन्ह, हे अपसारण चिन्ह कधी वापरतात बघा, नव आणि शेवटचं चिन्ह आहे अपसारण चिन्ह, त्याला स्पष्टीकरण चिन्ह असेही म्हणतात, अपसारण चिन्हाला काय म्हणतात, स्पष्टीकरण चिन्ह असेही म्हणतात. त्याचं उदाहरण बघा, उदाहरणार्थ महाराज तुमचा राजवाडा जळून, वाक्याच्या पुढे तपशील द्यायचा, सॉरी सॉरी सॉरी, वाक्याच्या पुढे तपशील द्यायचा नसल्यास अपसरण चिन्ह वापरतात, हे त्याचं व्याख्या आहे, वाक्याच्या पुढे तपशील द्यायचा नसल्यास आपको उसका तपशील नहीं देना है, उसके बारे में स्पष्टीकरण नहीं देना है,
नारायण सर हॅलो, कोणाला काय डाऊट वगैरे विचारायचा आहे, शंका? बघा, मराठी विषयामध्ये प्रश्नपत्रिकेमध्ये आपणाला हा पूर्ण विराम असं समजा, हा पूर्ण विरामचा टॉपिक आपणाला, सर हा हा बोलिए, किसी को कोई डाउट है? हाँ मेरा पांच वाला दिखाओ हाँ सर, मेरा पांचवी से दिखाओ ना, स्क्रीनशॉट मारना है। स्क्रीनशॉट मारना है। हाँ लो, पांचवा प्रश्न चिन्ह वाला। हाँ देखा, सर हाँ आगे। हाँ मैं उत्तरवाचक चिन्ह, हाँ तो सर आगे और करो, अवतरण चिन्ह, और करो हाँ अंकल। उसके एक ही अवतरण चिन्ह है। देखा मारा छ फोटो, हाँ उसके बाद ला स्क्रीनशॉट दोहरे अवतरण चिन्ह, हाँ सर, और आगे करो। संयोग चिन्ह, देखो उसके मम्मी को रखे आगे करो, यस सर। हाँ अपसारण चिन्ह। देखो बच्चों, आप लोग आप अगर गूगल पे जाएंगे ना, गूगल यस पर सर जाएंगे, गूगल पर जाकर आप मराठी विराम चिन्ह टॉपिक डालो, आपको पूरा डिटेल में आएगा, आपको चिन्ह भी दिखाई देगा, आपको स्पष्टीकरण आएगा बहुत अच्छी तरह से। आपको यूट्यूब पे जाओ, आप लोग यूट्यूब में भी जाओ ना, जाओ ना यार, यूट्यूब में भी, यूट्यूब में खाना जाओ आप, यूट्यूब के में भी आपको अच्छे अच्छे वीडियो दिया है, वो वीडियो देख सकते हो। समझ में आ रहा है? आपको जहाँ अच्छा लगता है वो करो, मैंने भी आपको बहुत अच्छी तरह से समझाने की कोशिश की है। और समझ लेना तुम्हारा बेटा, तुम्हारा समझ लेना यस सारा। सर हाँ यस सर तुम यूट्यूब पर पहा, गूगल और पर सर्च करा, तुम्हारा सर्व माहिती भेटल। बरोबर है? अतिशय साधाने सोपा, 2 मार्काचा हा घटक आहे, 2 मार्काला विचारला जातो तुम्हाला। आणि ओके किती सर आणि तुम्हाला प्रश्न कसा विचारला जातो माहिती का आपको? देखो, एक दो भागों में एक जगह पे विराम चिन्ह के नाम दिए जाते हैं, और दूसरे बगल में विराम चिन्ह दिया जाता है, और मैच करने के लिए कहा जाता है, मैच करो। समझ में आ रहा है? जोड़े लगाओ। अच्छा ठीक है, अशा स्वरूपात तुम्हारा प्रश्न विचारला जातो है, समझ ला? सर यस हेलो, और सर किसी को डाउट है? कुणाला शैला काही शंका आहे का? तो कुछ ज्यादा ही ना, एंड करूं टाका सर आता। हाँ ओके, ओके क्या बोल रहे हैं? डी एंड करूं टाका, धन्यवाद। ओके 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 धन्यवाद धन्यवाद धन्यवाद, थैंक यू मुलानो, चांगला अभ्यास करा विराम चिन्हाचा। ओके थैंक यू, धन्यवाद।